व्हिडिओ मध्ये आपल्याला प्रॅक्टिस सेट 4.2 ची स्टडी करायची आहे आणि ज्याच्यासाठी बेसिक फॉर्म्युला आहे आपल्याला जीएसटी पेएबल इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स. इनपुट टॅक्स आपण आयटीसी सुद्धा म्हणू शकतो, इनपुट टॅक्स क्रेडिट. आउटपुट टॅक्स म्हणजे एखादी वस्तू परचेस केल्याच्या नंतर बिझनेसमॅन ज्यावेळेस दुसऱ्याला सेल करतो त्यावेळेस कलेक्ट केलेल्या टॅक्सला आपण आउटपुट टॅक्स म्हणतो. पण तीच वस्तू ज्यावेळेस तो परचेस केलेला असतो त्यावेळेस जो टॅक्स पे केलेला असतो त्याला म्हणतो आपण इनपुट टॅक्स. म्हणजे पेड केलेल्या टॅक्सला इनपुट टॅक्स म्हणायचं आणि कलेक्ट केलेल्या टॅक्सला म्हणायचं आउटपुट टॅक्स. आणि ह्या दोघांमधला जो डिफरन्स असेल ते पैसे आपण गव्हर्नमेंटला पे करतो बिझनेस पे त्याला म्हणतो जीएसटी पेएबल. जे जीएसटी पेएबल फक्त जीएसटी आलेला असेल तर त्यावेळेस आपलं 4.1 सारखं गणित सोडायचं. पण जीएसटी पेएबल हा शब्द आला तर आपल्याला आउटपुट टॅक्स आणि इनपुट टॅक्स मधला डिफरन्स करायचा आहे. बघूत आपण फर्स्ट क्वेश्चन काय लिहिलंय. चेतना स्टोर पेड अ टोटल जीएसटी ऑफ रुपीज 1,00,500 ऍट द टाइम ऑफ परचेस अँड कलेक्टेड जीएसटी ऑफ रुपीज 1,22,500 ऍट द टाइम ऑफ सेल ड्युरिंग 1st July 2017 टू 31st July 2017. फाइंड द जीएसटी पेएबल बाय चेतना स्टोर्स. चेतना स्टोअरनं काय केलंय, जीएसटी पेड केलेलं आहे. कधी पेड केलं आहे तर परचेस करताना. परचेस करताना जो जीएसटी पे केला जातो त्याला आपण म्हणतो इनपुट टॅक्स. शॉर्टकट मध्ये आपण याला आयटीसी म्हणतो. आणि हा पे केलेला जो टॅक्स आहे तो आहे रुपीज 1,00,500. आणि ज्यावेळेस त्यांनी चेतना पब्लिकेशन किंवा सॉरी चेतना स्टोअर न ज्यावेळेस कलेक्ट केलेला टॅक्स आहे त्याला आपण म्हणतो आउटपुट टॅक्स. आणि हा आहे आपला रुपीज 1,22,500 रुपीज. आणि ज्यावेळेस चेतना स्टोअर्स वाल्याला जीएसटी पे करायचा आहे तो जीएसटी पेएबल आहे. त्यासाठी फॉर्म्युला आहे जीएसटी पेएबल इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स. अर्थात ते जे कलेक्ट केलेला कधी कलेक्ट करणं म्हणजे गोळा करणं म्हणजे आपल्या खिशामध्ये येणं. तर खिशामध्ये कधी जास्त पैसे यावेसे वाटतात. आणि इनपुट टॅक्स म्हणजे काय, पेड केलेला टॅक्स. कधी दुसऱ्या टॅक्स हा कमी द्यावासा वाटतो. म्हणजे आउटपुट टॅक्स इज ऑलवेज मोर दॅन इनपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स ऑलवेज मोर दॅन इनपुट टॅक्स. त्याच्यामुळे 1,22,500 त्याच्यामधनं मायनस करायचे आपल्याला 1,00,500 रुपीज. हे 500 गेले, 22,000 ऍज इट इज 1,00,000 गेले. 22,000 रुपीज त्याला काय करावं लागेल, जीएसटी त्याला पेएबल असेल. सेकंड क्वेश्चन आहे नजमा इज अ प्रोप्रायटर ऑफ अ फर्म. नजमा एका फर्मची प्रोप्रायटर आहे. रजिस्टर्ड अंडर जीएसटी तिची फॉर्म रजिस्टर केलेली आहे जीएसटी मध्ये. सी हॅज पेड जीएसटी ऑफ रुपीज 12,500. आता तिनं जीएसटी पे केलेला आहे म्हणजे अर्थात तो इनपुट टॅक्स. पेड केलेल्या टॅक्सला काय म्हटलं जात, इनपुट टॅक्स. त्याला आपण शॉर्टकट मध्ये काय म्हणू शकतो, आयटीसी. किती पेड केलेलं तिनं 12,500 रुपीज. पुढे क्वेश्चन मध्ये काय सांगितलं, कलेक्टेड 14,750 ऑन सेल. सेल करत असताना कलेक्ट केलेला टॅक्स आहे त्या टॅक्सला आपण काय म्हणतो, आउटपुट टॅक्स. हा कलेक्टेड केलेला आहे 14,750 रुपीज. बघा कलेक्ट केलेला टॅक्स आउटपुट टॅक्स कसा आहे, मोर दॅन इनपुट टॅक्स. आता विचारलं तुला व्हॉट अमाऊंट ऑफ आयटीसी टू बी क्लेम्ड. तर आयटीसीची अमाऊंट आपण इथे लिहून ठेवलेली आहे, क्लेम किती केली ते. आणि नंतर सेकंड क्वेश्चन आहे व्हॉट इज द अमाऊंट ऑफ जीएसटी पेएबल. आणि जीएसटी पेएबल इक्वल टू फॉर्म्युला कोणता आहे, आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स आहे 14,750 मायनस इनपुट टॅक्स आहे 12,500 रुपीज. 750 मधनं 550 गेल्यानंतर 250, 14 मधनं 12 गेल्यानंतर 2,250 रुपीज त्यांनी काय केलंय, जीएसटी पेएबल केलं. एकदम सिम्पल क्वेश्चन आहे, 1 मार्कला विचारण्यासारखे क्वेश्चन आहे. आणि पुढचा जो क्वेश्चन आहे
Amir Enterprise purchased the chocolate sauce bottles and paid GST of ₹3,800. Amir Enterprises ने काय केलेलं आहे की चॉकलेटच्या सॉसच्या बॉटल्स घेतलेल्या आहेत आणि पेड केलेले आहेत, म्हणजे त्याच्यासाठी हा इनपुट टॅक्स आहे ₹3,800 अँड सोल्ड दोज बॉटल्स टू अकबरी ब्रोज. आणि हे अकबरी ब्रोजला त्यांनी काय केलेले आहेत, सोल्ड केलेले आहेत कितीला, अँड कलेक्टेड GST ऑफ ₹4,100. आता 4,100 हे जे आहेत ते पहिल्यांदा आमिर एंटरप्राइजेससाठी काय आउटपुट टॅक्स आहे, कारण त्याने तो कलेक्ट केलेला आहे. पण त्याच वेळेस अकबरी ब्रोजने तो काय केलेला आहे, दुसऱ्यासाठी परचेस केलेला आहे, त्यासाठी तो इनपुट टॅक्स आहे. म्हणजे 4,100 हा जो एक नंबर आहे तो दोघांसाठी आहे. तो अकबरी ब्रोजसाठी जर असाल तर तो इनपुट टॅक्स आहे, आणि तो जर आमिर एंटरप्राइजेससाठी असेल तर तो आउटपुट टॅक्स आहे. मेंग फूड कॉर्नर परचेस्ड दीज बॉटल्स फ्रॉम अकबरी ब्रोज. आता मेंग फूड कॉर्नरनं ह्या ज्या बॉटल्स आहेत त्या अकबरी ब्रोजपासून घेतलेल्या आहेत, त्यांनी परचेस केलेल्या आहे 4 rupees अँड पेड GST ऑफ ₹4,500 अँड GST दिलेलं आहे 4,500. मग हा ज्या वेळेस परचेस केलेला आहे तो कलेक्ट कोण केलेला आहे, तर अकबरी ब्रोजने केलाय. तर अकबरी ब्रोजसाठी तो कोणता आहे, आउटपुट टॅक्स आहे, आणि मेंग फूड कॉर्नरसाठी तो इनपुट टॅक्स आहे. फाइंड द अमाउंट ऑफ GST पेएबल ऍट एव्हरी स्टेज ऑफ ट्रेडिंग. ट्रेडिंग करत असताना प्रत्येक स्टेजला GST पेएबल हा भरलेला व्यक्ती कोण असेल, तर पहिला आमिर एंटरप्राइजेस आणि दुसरा आहे तो अकबरी ब्रोज. हेन्स फाइंड पेएबल CGST अँड SGST. आणि आपल्याला पेएबल्स GST आणि SGST करायचे आहे. बघा, तीन व्यक्तींची नावं लिहून देतात आपण. आमिर एंटरप्राइजेस, ह्यांनी दिलेलं ह्याच्यासाठी 11 दिलेलं आहे 3,800 हा इनपुट टॅक्स झाला. त्यांनी दिलेला आहे कुणाला, अकबरी ब्रोजला. आणि त्यांनी पैसे दिलेले आहेत त्यावेळेस 4,100. आणि तिसरा आहे ते मयंक फूड कॉर्नर, आणि ह्यांनी पे केलेले आहेत पैसे परचेस करत असताना ₹4,500. आणि प्रत्येक स्टेजला ज्यावेळेस GST पे केलेलं आहे, हा GST किती पे केलेला आहे ते आपल्याला करायचं आहे. आधी क्वेश्चनला व्यवस्थित आपण समजून घेऊ. एकदा मी सांगितलेलं आहे, ओरली सांगितलं, आता मी लिहिलं होगा. आमिर एंटरप्राइजेसने परचेस केलेलं होतं, म्हणजे त्याच्यासाठी हा इनपुट टॅक्स आहे. हा ज्यावेळेस टॅक्स पुढच्याकडनं कलेक्ट करणार आहे, त्या व्यक्तीला काहीतरी नाव असेल, आणि त्याचे अकबरी ब्रोजसाठी ही इनपुट टॅक्स असेल, पण आमिर एंटरप्राइजेससाठी तो काय असेल, आउटपुट टॅक्स. सेम त्याच वेळेस आमिर ब्रोज हे मयंक फूड कॉर्नरला विकलेले, त्याच्यामुळे हा जो टॅक्स असेल त्यावेळेस त्याला परचेस करतानाचा इनपुट टॅक्स, आणि हा असेल त्याच्यासाठी आउटपुट टॅक्स. आणि ईच स्टेजला GST पेएबल हा कोण केला आहे, ह्या दोन व्यक्तींनी केलेला आहे. पहिला कोण आहे, आमिर एंटरप्राइजेस, त्याच्यामुळे मी नंबर 1 टाकल फॉर आमिर एंटरप्राइजेस. मी परचेस केलेलं आहे एक वस्तू, त्याच्यामुळे दिला इनपुट टॅक्स, ज्याला आपण ITC पण म्हणू शकतो, ₹3,800. आणि ह्यांनी परत हा दुसऱ्याला सेल केलेला आहे, त्याच्यापासून कलेक्ट केलाय. सेल कुणाला केला, ह्याच्या अकबरी ब्रोजला, आणि त्याच्यापासून कलेक्ट केलेला टॅक्स आहे, म्हणजे तो आउटपुट टॅक्स. ह्याच्यासाठी आउटपुट टॅक्स is equal to ₹4,100. GST payable equal to formula hai. Output tax minus input tax. And the amount baga ₹4,100 minus ₹3,800. Subtraction kara 3,300 rupees येते. 00 ॲज इट इज 41 38 केल्यानंतर 3 उरलेले. पण ह्यांनी GST आणि SGST आणि GST CGST पेएबल किती ते पण करायला सांगितलेलं आहे ह्या क्वेश्चनमध्ये. आणि त्याच्यामुळं CGST पेएबल इक्वल टू SGST पेएबल इज इक्वल टू GST पेएबल अपॉन टू. कारण SGST आणि CGST काय असतो, GST चा हाफ असतो. आणि ह्या क्वेश्चन मध्ये पेएबल विचारलंय,
सीजीएसटी एस जी एस टी पेएबल का एस एल जी एस टी पेएबल चा हाफ असेल अर्थात किती असेल 300 अपॉन 2 इज इक्वल टू रुपीज 150 हे कोणासाठी झालेलं आहे हे झालं आमिर एंटरप्राइजेससाठी सेकंड कोण आहे अकबरी ब्रोज आहे फॉर अकबरी ब्रोज यांच्यासाठी इनपुट टॅक्स कोणता आहे हा इनपुट टॅक्स आहे कारण हे त्याच्या खिशातनं गेलेले पैसे आहेत बरोबर आहे त्याच्यामुळे इनपुट टॅक्स इज इक्वल टू शॉर्ट मध्ये काय म्हणतात आपण आय टी सी इज इक्वल टू रुपीज 4100 आउटपुट टॅक्स यांनी सेल केलेला आहे पुढं माइंड फूड कॉर्नरला 4500 रुपीजला म्हणजे आउटपुट टॅक्स असेल 4000 जीएसटी पेएबल चा फॉर्म्युला आहे आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स इज इक्वल टू 4500 मायनस 4100 इज इक्वल टू 400 हे जीएसटी पेएबल झालं तुम्हाला याच वाटत की ह्या क्वेश्चनचा फर्स्ट पार्ट आणि सेकंड पार्ट सॉल्व करण्याची एकदम मेथड सेम आहे सुरुवातीला आपण ह्या दोन संख्यांचा ह्या दोन नंबर्सचा आपण यूज केलेला आहे इनपुट टॅक्स आउटपुट टॅक्स म्हणून सेकंड वेळेस आपण हे इनपुट टॅक्स आणि आउटपुट टॅक्स म्हणून यूज करतो बरोबर आहे का आणि अर्थात ज्या वेळेस जर जीएसटी पेएबल आलं तर सी जी एस टी पेएबल इज इक्वल टू एस जी एस टी पेएबल इज इक्वल टू जी एस टी पेएबल अपॉन टू इज इक्वल टू 400 अपॉन 2 इज इक्वल टू रुपीज 200 असं होईल का की प्रत्येक वेळेस प्रत्येक क्वेश्चन सॉल्व करत असताना त्यांनी इनपुट टॅक्स आणि आउटपुट टॅक्स आपल्याला दिलेलाच असेल का नाही कधी कधी त्यांनी आपल्याला ज्यावेळेस एखादी वस्तू आपण हे करणार आहे परचेस करणार त्याची टॅक्सेबल व्हॅल्यू देऊ शकतात आणि त्याच्यावर जीएसटी किती आकारला तो देऊ शकतात तीच वस्तू पुढे सेल करत असताना त्यावेळेसची टॅक्सेबल व्हॅल्यू ही वेगळी असेल पण जीएसटी तेवढाच असेल रेट ऑफ जीएसटी तर आउटपुट टॅक्स आपल्याला कलेक्ट करावा लागेल आणि दोन्ही कलेक्ट केल्यानंतर त्याच्यामधला जो डिफरन्स असेल तो जीएसटी पेएबल असेल असंच काहीतरी गणित आहे पुढचा फोर्थ क्वेश्चन पण त्या अगोदरचं तुम्हाला मी हे शिकवलेलं समजत असेल लक्षात येत असतील तर व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना वगैरे सगळ्यांना सांगा आणि सगळ्यांना ही गणित सोप्या पद्धतीनं समजू द्यात बघूत आपण आता फोर्थ क्वेश्चन काय दिले मनी गॅस एजन्सी परचेस्ड सम गॅस सिलेंडर्स फ्रॉम इंडस्ट्रियल यूज ऑफ रुपीज 24,500 आता त्यांनी परचेस केलेला रेट दिलेला आहे तिथं असं दिलेला नाही की त्यावेळेस भरलेला तो जी एस टी एम आणि परचेस करत असताना जो काही गॅस सिलेंडरचा रेट सांगितला होता ती परचेस प्राईस आहे टॅक्सेबल व्हॅल्यू आहे त्या गॅस सिलेंडरची ती इनपुट जी एस टी नाही सेकंड अँड सोल्ड देन टू द लोकल कस्टमर फॉर रुपीज 26,500 आणि लोकल कस्टमरला हाच गॅस गॅस सिलेंडर आहे ते 26,500 रुपीजला सेल केला आहे हा सुद्धा ज्यावेळेस सेल करतानाचा टॅक्सेबल व्हॅल्यू आहे आणि परत गणितात सांगितलं आहे फाइंड द जी एस टी टू बी पेड जी एस टी किती भरावा लागला ॲट द रेट ऑफ 5% किती भरावा लागला अँड हँड हेन्स द सी जी एस टी अँड यू टी जी एस टी टू बी पेड फॉर दिस ट्रान्झॅक्शन काही ठिकाणी सी जी एस टी हा वर्ड हा सगळीकडे यूज केला जातो पण एस जी एस टी यूज करण्याच्या ठिकाणी यू टी जी एस टी हा यूज केला जातो आणि त्याचं जे लाँग फॉर्म आहे फॉर युनियन टेरिटरीज देर इज यू टी जी एस टी इन्स्टेड ऑफ एस जी एस टी एस जी एस टीच्या ऐवजी यू टी जी एस टी हा वर्ड तिथं वापरला जातो दोन्हीचा सेम मिनिंग आहे पण वापरण्याची पद्धत प्रत्येक ठिकाणी वेगळी आहे म्हणजे आपल्याला इनपुट काय मिळते जस्ट परचेस करतानाची टॅक्सेबल व्हॅल्यू मिळते आणि सेल करतानाची पण टॅक्सेबल व्हॅल्यू मिळते पण परचेस करत असताना टॅक्स किती भरला इनपुट टॅक्स माहिती आहे का नाही सेल करत असताना टॅक्स किती भरला माहिती आहे का नाही पण तुमचा जी एस टीचा रेट माहिती आहे नक्की माहिती आहे आणि तो किती आहे 5% आहे तर आपण दूध सुरुवातीला परचेस केलेलं असणार ऍट द टाइम ऑफ परचेस ऍट द टाइम ऑफ परचेस टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे त्यावेळेस
इज इक्वल टू रुपीज किती लागितलाय तो 24,500 रुपीज ला. आणि रेट ऑफ जीएसटी किती होता त्यावेळेस 5%. आता आताच्या वेळेस मी इथं काढणार आहे टॅक्स, त्या टॅक्सला आपण अमाऊंट ऑफ जीएसटी म्हणायच्या ऐवजी फक्त काय म्हणणार तर आपण इनपुट टॅक्स, त्याला शॉर्टकट मध्ये आयटीसी म्हणतात. किती घेतला आपण 5% ऑफ 24,500. 5% ला मी कन्वर्ट करते 5/100 इंटू 24,500. 0 गेट कॅन्सल होतील, 5 नो मल्टीप्लाय करू, 5 5 25 कॅरी 2 कॅरी 5 5 25 कॅरी आले 2 5 4 20 + 2 22 5 2 10 + 2 12 1,225 इतका त्यांनी इनपुट टॅक्स भरलेला आहे. ॲट द टाइम ऑफ सेल टॅक्सेबल व्हॅल्यू, त्यावेळेसची टॅक्सेबल व्हॅल्यू हा व्हॅल्यू ही चेंज होणार आहे आणि ती चेंज होऊन जाईल 26,500 रुपीज. रेट ऑफ जीएसटी हा चेंज होत नसतो, तोच राहणार आहे रेट ऑफ जीएसटी इज इक्वल टू 5%. जर टॅक्सेबल व्हॅल्यू चेंज झालेली आहे सर, इन्क्रीज झालेली आहे सर, तर नक्की आउटपुट टॅक्स सुद्धा जास्त येणार आहे. त्याच्यामुळे आउटपुट टॅक्स इज इक्वल टू 5% ऑफ 26,500. कन्वर्ट करू आपण याला फ्रॅक्शन मध्ये 5/100 इंटू 26,500. 0 गेट कॅन्सल, 5 5 25 1,325 एवढा आउटपुट टॅक्स आहे. जीएसटी पेएबल इक्वल टू फॉर्म्युला आहे आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स किती आलेला आहे 1,325 मायनस इनपुट टॅक्स आहे 1,225 325 मधनं 225 दिलं तर 100 रुपीज येईल. 1 मधनं 1 गेलं तर 0. हा आला जीएसटी पेएबल. पण क्वेश्चन मध्ये आपल्याला सीजीएसटी पेएबल इज इक्वल टू यूटी जीएसटी पेएबल हे दोन्ही काढायचे आणि हे दोन्हीसाठी कॉमन फॉर्म्युला कोणतं सर, इक्वल टू जीएसटी पेएबल अपॉन टू इज इक्वल टू 100 अपॉन टू इज इक्वल टू रुपीज 50. बाकीचे जे क्वेश्चन आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.